अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील श्री गजानन महाराज भक्तांच्या वतीने सतत 11 वर्षांपासून पार पडत असणारा श्री गजानन महाराजांचा पालखी सोहळा यावर्षी सुद्धा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। 29 मार्च रोजी पालखीचे संपूर्ण फत्तेपूर गावातून ताल मृदुंगाच्या सुरात ग्राम प्रदक्षिणा घालून या पालखीची पायीदिंडी श्री क्षेत्र शेगाव कडे प्रस्थान झाली। फत्तेपूर येथील अनेक श्री गजानन महाराज भक्तांनी या पायीदिंडी सोहळ्यात आपला सहभाग नोंदवत शेगावकडे ते रवाना झाले असून ही दिंडी 2 एप्रिल रोजी श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र शेगाव येथे पोहोचणार आहे। आमची 11व्या वर्षाची दिंडी आज बनबाबा शेगाव आज या फत्तेपूर नगरीतून आम्ही प्रस्थान करीत आहोत आणि या ठिकाणी वारकरी सर्व आनंद घेऊन आमच्या पालखीसोबत चालत आहे। आमचे उपसरपंच ईश्वरसिंग राजपूत यांच्याकडे आम्ही आता नाश्त्याचा अल्पोपहाराचा कार्यक्रम केलेला आहे आणि त्यांच्याकडून आता आम्ही आता आमचं प्रस्थान करत आहोत। नमस्कार, सचिन पाटील। शालाबाजाप्रमाणे यावर्षी संजूभाऊ चौधरी आणि वारकरी मंडळ फत्तेपूर इथून श्री क्षेत्र बनबाबा देवस्थान फत्तेपूर ते श्री क्षेत्र गजानन महाराज संस्थान शेगाव या ठिकाणी पायी दिंडी मागच्या सतत 11 वर्षापासून नेत आहेत। या वर्षाचं हे 11वं वर्ष एक सेवेचा थोडासा सहभाग म्हणून अल्पोपहारचा त्यांनी मला चान्स दिला, त्याबद्दल सर्व वारकरी मंडळी फत्तेपूर परिसरातील सर्व वारकरी मंडळी यांचे आभार। Thank you.
या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.